हे सगळं परत उभं राहिलं ते पर्यटक निवास सुद्धा जवळजवळ मी तिथे आता जाऊन आलो, तिथे बांधून पूर्ण झालं अशा. पण नंतर जो आहे आम्ही गेल्यानंतर कामात खंड पडलेला हे खरंच आहे. तर होऊया, मुख्यमंत्री आले तर त्यांना सांगू, नाहीतर मग आम्ही करू. काय नतमस्त झाल्यानंतर काय पुढचं 19 अनुषंगानं काय आपण आशीर्वाद मागितलात का? आशीर्वाद हे फुले शाहू आंबेडकरांच्या मार्गानं जाणार राज्य परत एकदा या देशामध्ये आणि राज्यामध्ये स्थापन हो, त्यांचा संविधानावर विश्वास आहे, ज्यांचा सर्वधर्म समभावावर विश्वास आहे, ते सगळ्यांना सारख्या रीतीने न्याय देऊ शकतात अशा शाहू फुले आंबेडकरांचा जो मार्ग आहे किंवा इव्हन छत्रपती शिवरायांचा जो मार्ग आहे त्या मार्गाने जाणारे लोक राज्यावर यावेत. तुम्हाला असं वाटतंय का की बीजेपी संविधान मानत नाही, शाहू फुले आंबेडकर संविधान जे आहे त्यांच्या समोर गाळण्यात आलं, दिल्लीला एक माणूस अटक झाला नाही आणि ते मनुस्मृती जाळली तर जालन्याला FIR करण्यात आले. आणि दुसरं म्हणजे काय, हे संविधान कुठे मानतात, म्हणजे आज जो आहे प्रत्येकाला बोलण्याचा हक्क आहे, हे तुम्ही जे आहेत आता मीडिया किती हक्क आहे, तुम्हाला किती स्वातंत्र्य आहे सांगा बोलण्याचं. जरा तुम्ही विरुद्ध बोलल्यानंतर काय होतं, राजदीप सरदेसाई बरखा दत्त वाजपेयी मनोहरराव काय झालं यांचं. तुमच्या बाबतीत जर एवढं जर जो आहे मुस्कटदाबी असेल तर बाहेर राज्यकर्ते म्हणजे राजकारणी लोक किंवा इतर लोकांच्या बाबतीत काय असेल याचा आपण विचार करा.